Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अरे हो, झालं माझं बोलणं. यस, हा. ओ, वेगवेगळ्या एज ग्रुप मधल्या बायकांचे इंटरव्ह्यूज हवेत ना तुला? करतो मी, करतो. माझ्या घरी, हा, माझ्या घरी हे एज ग्रुप आहे. अरे हो बाबा, लक्षात आहे माझ्या शोची थीम ना? लक्षात आहे, बदलत्या काळासोबत बदललेली स्त्री, राईट? ओके ओके, ग्रेट. ठीक आहे, आजच शूट करतो आणि रात्री फुटेज पाठवतो तुला मी. बट डोंट वरी, माझ्या बायकोला मी सगळी आयडिया देऊन ठेवली आधीच. येस येस बडी, ओके, चलो, बाय 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 बाय. अलाप, अलाप, अगं बोल ना. अलाप काय? अलाप, ही साडी चालेल ना? तू म्हणालास कॅमेऱ्यावर काही रंग चालत नाही, म्हणून मग मी ही साडी सिलेक्ट केली. आता सगळं शूट कॅन्सल करावं लागणार. का, काय झालं? ते तू ह्या साडीत एवढी गोड दिसतेस ना की काम करायची इच्छाच नाही. मी शूट कॅन्सल करतो, त्याला सांगतो उद्या करतो. अलापरे काहीतरीच काय? अगं खरं सांगतोय मी, आणि यात माझी चूक ना, तुझी चूक आहे. तू काय एवढी गोड दिसते? गप्प बस तू. तू आधी मला त्या शो बद्दल सांग. मला ना, मला नर्वस फील होतंय रे. रिलॅक्स रिलॅक्स, हे बघ, नर्वस होण्याची काहीच गरज नाही. म्हणजे गप्पा मारल्यासारख्या गप्पा मारायच्या, कळलं तुला? मी तुला प्रश्न विचारेन ना, त्याची फ्रँकली उत्तरं दे, आणि तुझ्या समोर कॅमेरा आहे हे विसरूनच जा ना तू. ते तर मी विसरूच शकत नाही. सुई, अगं नको ना टेन्शन घेऊस, सगळं व्यवस्थित होणार. मला तर ही भीती आहे ना की तुला ऑन एअर बघून लोक तुझ्या प्रेमात पडतील. हो बस रे, तसं काही होणार नाहीये. ओके, पण एक सेल्फी तर काढूया. आज तू गॉर्जियस दिसतेस. एक सेल्फी तो बन. आला एक सेल्फी, जस्ट अ मिनिट. हो मॅडम, सेल्फी काय काढताय? हो, कॅमेऱ्यात आपलं खरं रूप दिसत आठवतंय ना? की नवऱ्याने कॉम्प्लिमेंट दिली म्हणून विसरून गेलीस तू? अगं तुला मंत्र सुद्धा म्हणायचा अजून. ओ, यू नीड टू बी अलर्ट. रेडी? जस्ट मिनिट. आला आता नको ना सेल्फी, प्लीज. अगं एक सेल्फी काढायला किती वाव खाणार तू? चल ना पटकन काढू. नाही, नको. कधी कधी तू एवढं विचित्र वागतेस ना, मला काहीच कळत नाही. कधीतरी कळेल. जुई, मला तुला सांगितलं ना, आता नको सेल्फी. सेल्फीचं नाही म्हणते मी, मी हे विचारत होतो की आई बाबा निघालेत का? अरे हो, दुपारचं जेवण झाल्यावर निघणार आहेत असं म्हणाले. ओके, आज या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने तुझ्या आणि माझ्या आई मधलं मिसअंडरस्टँडिंग दूर झालं तर चांगलंच आहे. पण शूट वेळेवर पूर्ण करायचंय. तुझे आई बाबा आले ना की लगेच सुरू कर. लगेच? अगं हो हो, म्हणजे आईना सेटल व्हायला वेळ देऊ आपण. एवढे का पॅनिक होतेस? वेडी, मी नाही झाले तरी आई बाबा पॅनिक होणारच आहेत, म्हणून वेळ तर द्यावाच लागणार आहे त्यांना. बापरे, मला तर कापरच भरलंय. थोड्याच वेळात आलापच्या चॅनल वरती बातमी झळकेल. रिपोर्टरच्या घरी सापडले तीन तीन इच्छाधारी नाग. बाहेरून मनुष्य सारख्या दिसणाऱ्या नागांचा खरा चेहरा झाला कॅमेऱ्यात कैद. ये रिश्तेदार हे या अस्तिन के साप. बाबा कळते रे मला तुझी काळजी. कळत असती ना तर तू आम्हाला इथे बोलवलंच नसतं जुई. आई अगं, आलापच्या ऑफिस मधूनच हे शूट करायला सांगितलं होतं आणि त्याने स्वतःच कमिट केल्यावर मी नाही म्हणणार होते का त्याला? शेवटी हा त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे आणि माझ्या छोकरीचा. बाबा, तसं काहीही होणार नाहीये. आणि कॅमेऱ्यात जरी आपलं खरं रूप दिसत असलं तरी या शुभ्रमणीचं सोल्युशन आहेच ना. करेक्ट आहे, करेक्ट आहे. कालच नाही का तू माधव साहेबांच्या बाबतीत हीच आयडिया वापरली होतीस? त्यांची कशी स्वर कोकिळा झाली होती पाहिलंस ना.
बाबा इतकं नेगेटिव्ह विचार करू नकोस हा. अगं हल्ली पॉझिटिव्ह विचार करण्याची सोय राहिले का? माणूस पॉझिटिव्ह झाला की लोक घाबरतात हल्ली. कैलास मला ना आता खरंच टेन्शन आलंय. मग मला खोटं खोटं टेन्शन आलंय असं वाटतं का तुम्हा दोघींना? कैलास हे बघ हे अमृता. अरे पण काय एक एक मिनिट तुम्ही दोघं शांत व्हा आधी. ऐकून घ्या जरा माझं. तुम्हाला थोडा वेळ मिळावा म्हणून मी मुद्दामून आलापला सांगितलंय घाई करू नको. आणि तसंही इंटरव्ह्यूच्या आधी मी मंत्र म्हणेनच, त्यामुळे पुढचे 3 तास मी मनुष्य रूपातच असेल. हा फक्त प्रश्न तुम्हा दोघांचा. आणि तोच मोठा प्रश्न आहे नाही का? नाही बाबा, शूट सुरू होण्यापूर्वी आपल्याकडे थोडा वेळ आहे. आता बघाच या शुभ्रमण्याची जादू. हे शुभ्रमणी, माझ्या आई बाबांना एक पूर्ण दिवस मनुष्य रूपातच राहू दे. हे शुभ्रमणी, माझी इच्छा पूर्ण कर. माझ्या आई बाबांना एक पूर्ण दिवस मनुष्य रूपातच राहू दे. हे काय काहीच का होत नाहीये? चमकत नाहीये हा नेहमी सारखा. अशी इच्छा करणं म्हणजे इच्छाधारी आयुष्य संपवण्यासारखं नाहीये का? मला सांग, तुला हा मणी का मिळाला? तुलाच का मिळाला सांग मला. कारण मी पूर्ण इच्छाधारी नागिण आहे. करेक्ट. म्हणजे तू सामान्य माणूस असतीस किंवा आमच्यासारखी हुकलेली नागिण असतीस तर तुला हा मणी मिळाला असता का? नसता. मग आम्हाला मनुष्य रूपातच ठेव अशी मागणी इच्छाधारी आयुष्याच्या विरोधातली नाहीये का? मग मला सांग, का करेल ही मागणी हा शुभ्रमणी पूर्ण? हे बघ, तुझे फंडे चुकतायत जुई. हो रे, म्हणजे आता आपला प्रॉब्लेम आणखीनच वाढला. आता थोड्याच वेळात खाली शूट साठी जावं लागेल आणि कॅमेरात आपलं खरं रूप दिसेल. जुई, आज आपलं काही खरं नाही. आई, आणखी एक आयडिया आहे. कळेलच. जुई, आलापच्या न्यूज चॅनल ही प्रेम दिसली तर लोकांना वाटेल चुकून आपण वाईल्ड अॅनिमल चॅनल लावलं की काय? अरे या कॅमेराच्या फ्रेम मध्ये आई दिसायलाच नको. हो हो, ते माहीतच आहे मला. बाबा, ह्या उशा इथे ठेवतोय मी आणि या फ्रेम मध्ये आल्या तर चांगल्या दिसतील ना? अरे आल्या तर असू देत की, काही हरकत नाही. ओके. आणि ज्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा ना ते इथे मधोमध बसतील आणि मी इथे बसेन, म्हणजे आम्ही तिघही आहे ना प्रॉमिनेंटली दिसू कॅमेरा मध्ये. अरे म्हणजे काय, अगदी मधोमधच आहेत ते, तू काळजी करू नकोस. अरे अशी फ्रेम लावली ना की बघून तू गार होशील. काय बाबा मस्करी करत असता. इथे आयुष्यानेच मस्करी करून ठेवले, माझं काय घेऊन बसलास तू बाबा? छान करा शूटिंग. काळजी नसावी. अरे वा, तुम्हाला हे पण करता येतं का? आम्हाला माहित नव्हतं. अजून बऱ्याच कला आहेत माझ्या अंगात. काय जी? हो. मग हा पूर्ण शो तुम्ही शूट करणार आहात का? हो. बरं आला, एक छोटस सजेशन होत. बोला ना. आता कॅमेरा इथे आहे ना, तर माझी एक साइड, म्हणजे एका साइडने मी जास्त चांगली दिसते, म्हणजे प्रोफाईल. म्हणजे मी असा कॅमेरा असताना मी अशी बसण्यापेक्षा मी अशी बसले तर चालणार आहे का? वहिनी, असं कसं बसता येईल? म्हणजे प्रेक्षकांसमोर मान फिरवून बसल्यासारखं वाटेल ना ते. ठीक आहे ना? ओके, इट्स ओके.
आपला हा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे ना, पण हो मी आता फक्त लाइटिंग चेक करतो. पण नीट Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.